नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. तर श्रावण लागलाय, तर आपण व्यायाम करणाऱ्या मुलांसाठी जिमला जाणाऱ्या मुलांसाठी पनीर चिली सॉस बनवूया आपण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं होतं. आपण आता पहिल्यांदा पनीर आपण फ्राय करून घेऊया. परतून घ्यायचं तेलामध्ये. तुम्ही बटर सुद्धा वापरू शकताय. पनीर आता थोडस फ्राय करून झालेलं आहे. आपण एक मोठा कांदा चिरून घेतलाय, काप करून घेतलाय, मोठं काप करून घेतलाय. ते बारीक नाही चिरला. आता चांगला तेलात परतून घेऊ आपण. कलर टेस्टमध्ये येते ना. एक मोठी शिमला मिरची मी घेतली, ती पण अशी मोठं काप करून घेतलाय. ते आता सर्व मी तेलात परतून घेऊ आपण. आता सावणाला नॉनव्हेज आपण खात नाही ना, त्यासाठी आपण ही पनीर चिली बनवूया. त्याच्या मी 2 टमाटे घेतले, ती पण मोठी कप करून घेतले. त्याच्या चिकन परतून घेऊ आपण व्यवस्थित. आणि 1 कप काढून घे, 2 मिनिटं झाकण ठेवायचं. वापलं मिरची कलर नाही अजिबात बंद झालं. मिरचीसाठी असं राहिलं अगदी टेस्टी लागतो, भारी लागतो. आता आपण पनीर घालूया. चिकन मसाला टाकूया आपण यामध्ये. मोठा एक चमचा भरून मी टाकते. तुम्हाला बिर्याणी मसाला पण तुम्ही वापरू शकता. मुलं तरी आवडीने खाणार आहेत, सर्वांनाच आवडणार आहे. तर चवीनुसार मीठ घालूया. परत एकदा मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. चिली सॉस घालूया, सोया सॉस घालूया 1 चमचा. जास्त पण नाही वापरायचं, आपल्या शरीरात ते चांगलं नसते. कमीच वापरले मी. सर्व मिक्स करून घे. रेसिपी आवड लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याच नवीन नवीन रेसिपीमध्ये पण घेते. अगदी 5 मिनिटात आपलं पनीर सॉस आणि चिली सॉस तयार झालेलं आहे. आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहे. असं काट्यात चमच्याने तुम्ही खाऊ शकता. अगदीच मस्त झाले बघा. आता कलर तर खूप सुंदर आलाय. अशा वेळेला धन्यवाद. बाय बाय.